मित्रांनो, आपण लोकांशी चांगलं वागलं की आपल्यासोबत लोकही चांगले वागतात अशी शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळालेली आहे. दुसऱ्यांना मदत करणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव मनामध्ये ठेवणं, सहानुभूती असणं, माणूस म्हणून या गोष्टी आपल्यामध्ये असायलाही पाहिजेत, कारण यातून नाती भक्कम होत असतात, चांगला समाज तयार होत असतो, माणसामाणसांमध्ये प्रेमभाव निर्माण होत असतो. पण हे चांगलं वागणं किती असावं आणि कोणासोबत असावं याची समजही आपल्याला असायला हवी, कारण कित्येकदा आपण आपलं चांगलं वागणं आपल्याच अंगावरती उलटताना पाहतो. जरी आपण चांगल्या भावनेनं सर्व काही करत असलो तरी समोरच्याची मानसिकता कशी आहे याचा आपण अंदाज नाही लावू शकत. तो पण तितकाच चांगला असेल असंही नाही. आपल्या चांगल्या वागण्याचा अनेकदा गोड बोलून फायदा उठवला जातो, मग तो कोणत्याही मार्गाने का असेना. आणि यामध्ये अनोळखी व्यक्ती कमी आणि जास्त करून आपल्याला चांगलं ओळखणाऱ्या व्यक्तींचाच समावेश असतो. याचं कारण त्यांना आपल्या कमकुवत बाजू, आपल्याला काय आवडतं, काय केल्यानं आपल्याला चांगलं वाटू शकतं हे सर्व काही माहीत असतं. त्यामुळे आपल्याला मॅन्युपुलेट करणं सहज शक्य होतं. कित्येकदा कर्तव्याची आठवण करून देऊन फसवलं जातं, आपल्याकडून काही ना काही काढून घेतलं जातं, प्रेमापोटी स्वतःकडे असलेलं सर्व काही आपण देऊन टाकलं आणि नंतर तीच व्यक्ती एकटी पडली अशा बातम्या आपण अनेकदा पाहतो वाचतो. याचं कारण हेच आहे, माणूस आपल्या चांगुलपणामध्ये कितीतरी वेळा स्वतःलाच विसरून जातो. आपण जे काही ते इतरांसाठी, आपल्या माणसांसाठी असंच त्याला वाटू लागतं. आपल्यासाठी काहीतरी करणं, स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा आहे हे कुठेतरी त्याच्या मनामध्ये ठसलेलं असतं. आणि जेव्हा वाईट अनुभव येतात तेव्हा ही गोष्ट लक्षात येते की खरंच कितपत चांगलं वागलं पाहिजे. जेव्हा हे असे अनुभव येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे सर्व बरोबरच वाटत असतं, ज्यामध्ये आपण आपल्यालाच विसरतो. पण ज्या क्षणी वास्तविकता डोळ्यासमोर येते, लोकांची खऱ्या अर्थानं पारख होते, तेव्हा समजतं की आपल्याला देखील व्यवहारी व्हायला हवं, स्वतःचा विचार करायला हवा. पायाला ठेच लागते ना, तेव्हाच आपल्याला नीट लक्ष देऊन चाललं पाहिजे याची जाणीव होते. तरच माणसांचे जेव्हा वाईट अनुभव येतात, त्रास होतो, तेव्हा आपल्याला आपलं चांगलं वागणं कुठेतरी थांबवायला हवं हे समजतं. चांगलं वागणं थांबवायचं म्हणजे वाईट वागायचं असं तर नाही ना? तर नाही, समोरची व्यक्ती तिला नीट ओळखून वागायचं, कोणालाही आपला फायदा उठवू द्यायचा नाही, आपली आयुष्याची दोरी दुसऱ्या कोणाच्याही हातात द्यायची नाही. माणूस परिस्थिती पाहून वागायचा, आपलाही विचार करायचा हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं चांगलं वागणं कुठे थांबवायला हवं हे कळण्यासाठी कधी कधी त्रास व्हायलाही लागतो, त्याशिवाय माणसाला ते समजत नाही. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.